कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाँव। केंद्राच्या बजेट मधून काहीतरी उत्साहवर्धक घोषणा होतील किंवा काहीतरी रिलीफ मिळेल असं वाटत होतं, परंतु पाहिलं तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे। ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे त्या राज्यांमध्ये दुग्धमाप दिलं दिसत आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ते अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी फारशी तरतूद दिसत नाही। सिंचनासाठी 5,000 कोटीची तरतूद संपूर्ण देशभरासाठी केलेली दिसते प्राथमिक तरतूद। महाराष्ट्रामध्येच आपल्याला मोठे मोठे प्रकल्प, आमचा मेगा रिचार्जचा प्रकल्प आहे खांदेशमधला, तो प्रकल्प किंवा अन्य मोठे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पासाठी आम्हाला मोठा निधी पाहिजे होता, अपेक्षा होती की काही त्याच्या संदर्भामध्ये येईल, पण ती निराशा त्या संदर्भात झाली। रेल्वेमध्ये मनमाड आमचा मनमाड धुळे आणि इंदोर हा रेल्वे मार्ग आहे, त्याच्यासाठी काय तरतूद दिसत नाही आहे। अगदी नाशिकपासून पुण्यापर्यंत नवीन रेल्वे काढू अशी घोषणा झाली होती, त्याच्यासाठी 1 रुपयाची तरतूद यामध्ये दिसत नाही आहे। शेतकऱ्यांसाठी 1.5 पटीने आपल्याला त्या ठिकाणी MSP देऊ असं सांगण्यात आलं आहे, पण ही घोषणा मागचीच आहे, जुन्या मागच्या वर्षीसुद्धा हीच घोषणा झाली आणि याही वर्षी तीच घोषणा केली, नवीन काही घोषणा त्यामध्ये झालेली दिसत नाही आहे। पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने फार काही आशादायक चित्र आहे असं या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही। अगदी रोजगार निर्मितीसाठी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना गती देण्यासाठी किंवा प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी ज्या काही सवलती दिल्या जातात किंवा ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल करणं किंवा अन्य टॅक्स GST संदर्भामध्ये काही त्याच्या सवलतीच्या संदर्भातला भाग, परंतु ह्या अशा स्वरूपाच्या सवलती कुठेही दिसत नाही आहे। आणि आज राज्याचं आणि देशाचं उत्पन्न जे पाहिलं आहे ते घटत आहे, किंवा उत्पन्न वाढीसाठी जी काही उपाययोजना करायला पाहिजे आहे ती उपाययोजना यामध्ये ते दिसत नाही। अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्प दिसतं आहे, फारसं काही अपेक्षा अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे। लोक आहे त्या निवडणुका नसलेल्या राज्यांमध्ये झुकतमाप याच्यामध्ये दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकल्प आपले प्रलंबित आहे, त्या प्रकल्पांसाठी आम्हाला निधी हवा आहे। अगदी तिथे नागपूर मेट्रोसाठी केलं तर स्वागत आहे, पण नाशिक मेट्रोसाठी केलं आहे काही तरतूद केली त्याचंही आम्हाला स्वागत आहे, पण आवश्यक असलेले नाशिक पुणे रेल्वे असेल का त्यामध्ये मनमाड आमची मनमाड धुळे इंदोर रेल्वे आमच्यासाठी गरजेचं आहे या भागासाठी, त्याला 1 रुपयाची तरतूद साधारण आता दिसत नाही, पुढे काय तरतूद आहे मला सांगता येते। परंतु रेल्वेचे प्रोजेक्ट जे आहे एखादा काहीतरी नवीन प्रकल्प आपल्या भागामध्ये येईल अशी आपली अपेक्षा होती। जे पूर्वी जे मेमू प्रकल्प आहे हे प्रकल्प आहे त्यासारखी ती तरतूद करावी अशी अपेक्षा होती, परंतु तेही तरतूद त्याच्यावरच केलेली दिसत नाही आहे। त्याकरता मधल्या कालखंडामध्ये भुसावल म्हणजे मलकापूर बोर्डवर भुसावलच्या माध्यमातून औरंगाबाद आणि अजिंठा या दोन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालेलं आहे। सर्वेक्षण झाल्यानंतर त्याला काहीतरी गती येईल किंवा त्याची आयुष्य सुरुवात होईल, त्याला निधी मिळेल, तो त्यासाठी सुद्धा 1 रुपयाची तरतूद यामध्ये दिसत नाही आहे। एकंदरीत पाहिलं तर शेतकरी शेतमजुरांच्या दृष्टिकोनातही हा अर्थसंकल्प फारसा उत्साहवर्धक नाही आहे आणि त्यामुळे निराशाजनक चित्र दिसतं। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।